म्हणजे त्याला लागणाऱ्या सर्व गरजा ह्या आपल्याला झाड बोलते असं ते फायलो बोलते आपल्याबरोबर, किंवा ते फायलो सांगते ह्या झाडाला काय लागणार आहे आणि तुम्ही काय दिलं पाहिजे, कुठल्या आठवड्यात काय दिलं पाहिजे, आणि हा डायरेक्ट आपला झाडाशी संवाद होतोय फायलोमुळं असं मला तरी वाटतं. मी सुनील दोंडीराम मोरे, राहणार निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. गेली 30 वर्ष मी द्राक्ष शेतीमध्ये आहे आणि या द्राक्ष शेतीमध्ये ॲक्च्युअलमध्ये आपल्याला पाणी नियोजनावरती जे काही काम करायचं होतं ते कसंही केलं तरी ते जुळत नव्हतं. त्यामुळं एखाद्या वर्षी भरपूर माल यायचा, एखाद्या वर्षी कमी माल यायचा, त्यामुळं पाणी नियोजनामध्ये काहीतरी चूक होते हे जाणवत होतं, पण त्याच्यावरती नेमका इलाज काय. मग 1-1.5 वर्षापूर्वी आम्हाला फायलोविषयी माहिती मिळाली आणि मग आम्ही सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती मी माझ्या एका प्लॉटमध्ये फायलोची यंत्रणा बसवली. त्याच्यानंतर त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्यावर्षी त्या बागेला चांगला आणि दर्जेदार माल आला आणि घडाची संख्याही वाढली. दरवर्षी जसे घड यायचे कमी जास्त, एखाद्या झाडावर कमी एखाद्या झाडावर जास्त असं काही झालं नाही, एकसारखा प्लॉट आला आणि एकसारखी द्राक्ष आली. त्यामुळं पाणी नियोजन ही गरज खूप महत्त्वाची आहे द्राक्षामध्ये, कारण पाणी नियोजन असल्याशिवाय कुठलंच नियोजन होत नाही. त्याचप्रमाणे पाण्याबरोबरच आपण जर आपल्या फायलोवरती आपण पेटिओल अनालिसिसचा रिपोर्ट जरी अपलोड केला तरी आपल्याला दर आठवड्याला आपल्या बागेला कुठली खत द्यायची हेही आपल्याला समजतं आणि आपलं पूर्णपणे काम जे आहे ते वेळेत होतं. वेळेनुसार त्याला खतं दिली जातात, वेळेनुसार त्याला पाणी दिलं जातं, म्हणजे त्याला लागणाऱ्या सर्व गरजा ह्या आपल्याला झाड बोलते असं ते फायलो बोलते आपल्याबरोबर, किंवा ते फायलो सांगते ह्या झाडाला काय लागणार आहे आणि तुम्ही काय दिलं पाहिजे, कुठल्या आठवड्यात काय दिलं पाहिजे, आणि हा डायरेक्ट आपला झाडाशी संवाद होतोय फायलोमुळं असं मला तरी वाटतं. आणि त्याच्या होणाऱ्या फायद्यापासून आपण सर्वांनीही तो फायदा करून घ्यावा. मी माझ्या सगळ्या ग्रुपमध्ये आत्ता निमसोडमध्ये सगळ्यांनी फायलोची यंत्रणा प्रत्येक प्लॉट गणीच बसवलेली आहे. माझ्याकडं स्वतः 4 युनिट आहेत आणि आमच्या सर्व ग्रुपमध्ये हे युनिट बसवले गेलेले आहेत आणि त्याचा फायदा सर्वांना झालेला आहे. आणि या सर्व नियोजनामध्ये फायलोची जी टीम आहे त्यांचं मी अभिनंदन करीन की ते लोक कधी आपण रात्री अपरात्री फोन करून एखादी शंका विचारली तर ते तत्पर मार्गदर्शन करतात आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात.